नागपुरातील सदर पोलीस स्टेशन हद्दीत आठवडी मंगळवारी बाजारात विजय थोरात हा नकली 500 नोटा चालवत होता. मंगळवारी बाजारात शमी गुप्ता आपली दुकानात लावतात. मागील अनेक दिवसांपासून विजय हा शमीच्या दुकानात येऊन अल्पभार करत होता आणि जाताना 500 नोटा देऊन बाकी पैसे घेत होता. शमीला 2-3 त्याच्याकडे नकली नोट आली अशी कल्पना होती, पण कोण त्याला ही नोट दिली हे नेमकं कळत नव्हतं. पण या मंगळवारी विजय आला आणि त्यांनी नोट देताच शमीला कळलं की ही नोट नकली असून मागील अनेक दिवसांपासून विजयच आपल्याला नकली नोट देत आहे. शमीने विजयला पकडून शेजारी उभे असलेल्या पोलिसांकडे सुपूर्त केले. पोलिसांनी शमीच्या तक्रारीवरून विजय विरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपासात माहिती मिळाली की विजय हा मागील 2 महिन्यांपासून अशाच नकली नोटा नागपुरात चालवत होता. विजय नोटांची कलर झेरॉक्स काढायचा व 2 झेरॉक्स चिपकून मधात निळ्या रंगाची पट्टी लावून हुबेहूब नोटा बनवली होती. सदर पोलिसांनी विजयची घर झडती केली असता त्याच्या घरी 500 आणि 2000 नकली नोटा भेटल्या. एकूण 2,22,000 नकली नोटा हस्तगत केल्या. विजयने नकली नोटा अजून कुठे कुठे चालवली आहे याचा पोलीस तपास करत आहेत. फिर्यादी आहेत शम्मी रामप्यारे गुप्ता व 58 राणा रांचापुरी यांची. मंगळवारी सदर हद्दीमध्ये मंगळवारी बाजार या ठिकाणी इथे एक आठवडी बाजारमध्ये एक हॉटेल व्यवसाय म्हणून दुकान लावतात. त्यांच्याकडे यातील आरोपी आहे हा मंगळवारी बाजारच्या दिवशी येत होता गर्दीमध्ये आणि त्यांना 500 नोट देऊन त्यांच्यावर नाश्ता करून उर्वरित पैसे तो परत नेत होता. असे त्यांनी 2-3 केलेलं आहे आणि नंतर फिर्यादी जेव्हा ते नोट चालवायला इतर ठिकाणी गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की हे बनावट डुप्लिकेट नोट आहे म्हणून. घटनेच्या दिवशी 6 डिसेंबरला सुद्धा आरोपी अशाच पद्धतीने फिर्यादीकडे आला आणि त्यांनी तिथे 500 दिले. फिर्यादीला जेव्हा ही गोष्ट लक्षात आली तिथेच आमच्या सदर पोलीस स्टेशनची पेट्रोलिंग पथक बाजाराच्या दिवशी आम्ही लावलेले राहते. फिर्यादीने ही गोष्ट तिथले पेट्रोलिंग पथकाला सांगितली. आमचे पोलीस स्टाफने ज्याला त्याला आरोपीला जाऊन ताब्यात घेतले आणि फिर्यादीला त्याने यापूर्वी ज्या 3 दिलेल्या होत्या त्या आम्ही ताब्यात घेतल्या. तसेच फिर्यादीचे रिपोर्टवरून आम्ही आरोपी विजय दशरथ थोराईक राहणार बैरामजी टाऊन प्रॉपर हा बाहेरचा आहे आणि इथे तो 1-1.5 वर्षापासून तो इथे राहत होता आणि जेव्हा तपासामध्ये आम्ही त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला 489(b)(2) त्याचा PCR घेतला. तपासामध्ये जेव्हा आम्ही त्याच्या घरची सर्चिंग केली तेव्हा आम्हाला माहिती पडलं त्याच्याकडून आम्ही एकूण 2,22,500 रुपयाच्या 500 आणि 2,000 रुपयाच्या नकली नोटा जप्त केलेल्या आहेत आणि या नोटा त्याने कलर झेरॉक्स मशीनवरून काढून एक विशिष्ट प्रकारच्या कागद त्याने उपयोगात आणलेला होता आणि त्याच्यामध्ये निळ्या रंगाची जी पट्टी वापरते ते पट्टी लावून तो दोन्हीकडून त्या नोटा आपसात चिपकून त्याचा तो वापर करत होता. सध्या आरोपी आमच्या PCRमध्ये आहे आणि पुढील तपास आम्ही करत आहोत. सर किती दिवसापासून करत होता? आरोपीच्या म्हणण्यानुसार तो मागील 1-1.5 महिन्यापासून हा हे काम करत आहे. त्यांनी ज्या ज्या ठिकाणी या नोटा चालवलेल्या त्याच्यासुद्धा आम्ही तपास करत आहोत. सध्या आम्हाला फक्त फिर्यादीकडून जी माहिती भेटलेली आहे त्यानुसार फक्त फिर्यादीला वापरल्याचे दिसलेले आहे. इतर त्याने अजून कुठे वापरलेले आहेत त्याचा आम्ही तपास करत आहोत. त्याच्यामध्ये किती आरोपी? त्याच्यामध्ये सध्या आम्ही एकालाच आरोपी अटक केलेली आहे आणि तो जिथून तो झेरॉक्स काढत होता त्याच्यासुद्धा आम्ही शोध घेत आहोत आणि त्याच्या गुन्ह्यामध्ये काय रोल आहे हे आम्ही तपासत आहोत.